नगरच्या 30,000 विडी घरकुल योजनेच्या मूलभूत सोयी सुविधांसाठी डीपीडीसीतून 50 कोटी निधीला पालकमंत्र्यांसह आमदारांनी विरोध केला आहे। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कुंभारी भागातील रे नगर या 30,000 घरकुल योजनेसाठी मूलभूत सुविधा देण्यात येणार आहेत। त्यामध्ये जिल्हा नियोजन समितीमधून रस्त्यांसाठी तब्बल 50 कोटीच्या निधीची मागणी आहे। आपला या प्रोजेक्टला विरोध नाही, पण आपल्या डीपीसीमधून एवढा निधी द्यायचा का, असा सवाल स्वतः पालकमंत्र्यांनी उपस्थित केलाय। यासाठी राज्य सरकारने निधी द्यावा असे ते म्हणाले। त्यावेळी आमदार राजेंद्र राऊत यांनी सोलापूर जिल्ह्यात नगरपालिका मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत, त्यांनाही निधी लागणार आहे, मग जिल्हा नियोजन समितीतून किती निधी देणार याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बैठक लावावी अशी मागणी पुढे आली। याला सर्व आमदारांनी पाठिंबा दिला।